नमस्कार मित्रांनो, यानंतर परीक्षेचा जो काही फॅक्ट पॉइंट म्हणून आजपर्यंत या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, हाही टॉपिक आपण 11वीच्या इतिहासमधून कव्हर करणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी. या टॉपिकमधून आपण अनेक पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग हा पण पॉईंट आपण पाहूया. तोपर्यंत एमपीएससी स्टडी गुरु या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ पाहता येतील. तर महाराष्ट्रातील कामगार चळवळ, आता पहिलाच पॉईंट आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कामगार चळवळ. आता युरोपातील औद्योगिक क्रांतीचा परिणाम भारतीय भूप्रदेशावरही झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ब्रिटिशांनी स्वतःच्या गरजेसाठी भारतात उद्योग व कारखाने सुरू केले व कारखानदारीचा विकासही झालेला पाहायला मिळतो. अठराशे त्रेपन्न मध्ये आगगाडी निर्मितीचा पहिला कारखाना भारतात सुरू करण्यात आला. कधी? 1953 मध्ये आगगाडी निर्मिती, आणि पहिली आगगाडी ही याच वर्षी झालेली आपल्याला पाहायला मिळते. 11 जुलै 1851 रोजी भारतातील पहिली भारतीय मालकीची गिरणी मुंबईत कुर्ला येथे नानाभाई कावसजी दावर यांनी सुरू केली. हे लक्षात घ्या, 1951 ला 11 जुलै 1951 नानाभाई कावसजी दावर कुठं? मुंबईतील कुर्ला येथे पहिली कापड गिरणी त्यांनी सुरू केली होती. तर आगगाडी निर्मितीचा पहिला कारखाना 1853 मध्ये निर्माण करण्यात आला. तर टाटा यांनी नागपूर येथे इम्प्रेस मिलची स्थापना केली. लक्षात घ्या, ह्या दोन्ही तिन्ही पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो. पुढे आहे कामगारांच्या समस्या. कमी मजुरी, सुट्ट्या, रजा नाही, कारखान्यातील मूलभूत सुविधाही नाहीत, त्यांची कमतरता, संरक्षण नसल्याने अन्यायाविरोधात आवाजही उठवता येत नव्हता. मग यातून काय झालं? तर कामगार चळवळीचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग या कामगार चळवळीला प्रथमतः प्रोत्साहन कोणी दिलं? चला तेही पाहून घेऊ. 23 मार्च 1875 ही तारीख महत्वाची आहे, दोन वेळेस आयोगात आलेली आहे. 1875 रोजी ब्रिटिश शासनाने मुंबईचे जे जिल्हाधिकारी अबुट नॉर्थ हे आलेले आहे परिषद, अबुट नॉर्थ यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन नियुक्त करण्यात आले. कोण होते? मुंबईचे जिल्हाधिकारी अबुट नॉर्थ. मात्र त्याच्या अहवाल स्वीकारण्यास सरकारने मंजुरी दिली नाही. त्यामुळे सोराबजी शहापूरजी बेंगोली यांच्या नेतृत्वाखाली 1875 मध्ये कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करण्यात आली. कोणाच्या नेतृत्वाखाली? सोराबजी शहापूरजी बंगाली. लक्षात घ्या मित्रांनो, हे नाव महत्वाचं आहे, सोराबजी शहापूरजी बंगाली. याच काळात मंदी आल्याने कामगारांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळतात आपल्याला. मग पुढे वर्तमानपत्रातून फॅक्टरी ऍक्ट विषयी विचार मांडून जनजागृती होऊ लागल्यामुळे सरकारवर कामगार कायदे चांगले करावेत यासाठी दबाव वाढू लागला. त्यासाठी सरकारने 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट मंजूर केला. तारीख कधी? डेट म्हणजे इयर कोणतं होतं? 1881 मध्ये. गिरणी मालकाच्या दबावामुळे यातील तरतुदी सौम्य व मर्यादित स्वरूपाच्या असल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला. हेही परीक्षेला आलेलं आहे की पहिल्या कामगार कायद्यातील तरतुद्या अतिशय कडक होत्या, परंतु नाही कडक नव्हत्या तर त्या सौम्य व मर्यादित होत्या, त्यामुळे कामगार वर्ग चिडलेला आहे. यातून मुंबईमध्ये कामगार चळवळीचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो, जे की कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखलं जातं. तर त्यांचा जन्म पाहायचा झाला तर 1848 ठाणे येथे त्यांचा जन्म झालेला पाहायला मिळतो. 1870 पासून सामाजिक कार्याला त्यांनी सुरू केले. दिनबंधू वर्तमानपत्रातून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडण्याचा व त्यांचे दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. व बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन, जी की गिरणी मालकांची संघटना होती, ती कोणतेच नियम पाळत नसल्याने कामगारांचे प्रश्न निर्माण होत आहेत असे त्यांनी जाहीरपणे टीका करण्यास सुरुवात केली आपल्या दिनबंधू वर्तमानपत्रातून. व सरकारने 1881 साली पास केलेल्या फॅक्टरी ऍक्ट मधील तरतुदीबाबत श्री लोखंडे यांनी सरकारवर टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनीच कामगारांच्या हितासाठी मित्रांनो 1884 साली बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही देशातील
पहिली कामगार संघटना स्थापन केली, कधी केली, 1884, पहिलं फॅक्टरी कमिशन 1881 आणि 1884 ला बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली, नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा मुंबईतील परळ येथे घेतली, त्यावेळी 4000 कामगार प्रत्यक्षात हजर होते. 23 एप्रिल 1890 रोजी महालक्ष्मी रेड क्रॉस मैदानावर 10000 कामगारांची सभा भरवण्यात आलेली होती, त्यावेळी कामगारांना सुट्टीची मागणी केलेली होती. 10 जून 1890 रोजी गिरणी मालकांनी रविवारच्या सुट्टीला मान्यता दिल्यामुळे हा कामगार चळवळीचा मोठा विजय मानला जातो. त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर हा किताब दिलेला आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, यावरही परीक्षेत प्रश्न येऊन गेला, पीएसआय मेन्स 2018. त्यानंतर जस्टिस ऑफ पीस हाही किताब त्यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढे प्लेगच्या आजाराने 1897 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालेलं पाहायला मिळतं. मग पुढील आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर कामगार चळवळी, यावर जोड्या लावा द्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तेही आपण पाहून घेऊ. 1907 मध्ये बॉम्बे पोस्टल युनियन ही पोस्ट खात्यातील कामगारांची संघटना स्थापन करण्यात आली. कधी? 1907 बॉम्बे पोस्टल युनियन. कधीची आहे? 1907 बॉम्बे पोस्टल युनियन. तर 1909 कामगार हितवर्धक सभा, यामध्ये कोण कोण होते व्यक्ती? शिवाजी नरे, सीताराम बोले, त्यानंतर हरिश्चंद्र तालचेकर. कामगार हितवर्धक सभा 1909, भिवाजी नरे, सीताराम बोले व हरिश्चंद्र तालचेकर. तर 1909 मध्ये सोशल सर्व्हिस लीग, यामध्ये नामजोशी, गोपाल देवधर व नरेश द्रविड या तिघांचा समावेश. तर 1918 मध्ये मद्रास लेबर युनियन ही बीपी वाडिया यांनी स्थापन केलेली संघटना होती. तर 1920 मध्ये मजूर महाजन संस्था ही 1920 मध्ये स्थापन करण्यात आलेली संस्था होती. मित्रांनो, पुढे 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे अखिल भारतीय कामगार महासभा या संघटनेची स्थापना झालेली आहे. 1920 ला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक म्हणतात हिला शॉर्ट फॉर्म मध्ये आयटक. तर त्याचे संस्थापक होते नाम जोशी व पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते. 1931 मध्ये मध्य प्रांतात वराड बीडी कामगार संघटना LA हरदास. मध्य प्रांतामध्ये 1931 ला वराड बीडी कामगार संघटना, त्याचे अध्यक्ष कोण किंवा त्याची स्थापना कोण केली? LN हरदास. 1937 मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन. 1937 ला संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन. तर 1938 मध्ये राष्ट्रीय कामगार संघटना संघ या संघटनाची स्थापना झालेली आहे. तर पुढे 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. हे इसवी सन आहे या संघटना आणि त्यांची स्थापना हे अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला आणखी एक वेळेस रिपिटेशन करणार आहे. तर 1907 ला काय झालं मित्रांनो? बॉम्बे पोस्टल युनियन ही पोस्ट खात्यातील कामगारांची संघटना. 1909 ला कामगार हितवर्धक सभा, कोण कोण होते त्याच्यामध्ये? शिवाजी नरे, सीताराम बोले, हरिचंद्र तालचेकर. 1909 सोशल सर्व्हिस लीग, नाम जोशी, गोपाल देवदेकर, नरेश द्रविड. 1918 मध्ये मद्रास लेबर युनियन बीपी वाडिया. 1920 मध्ये मजूर महाजन संस्था. 1920 ला परत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक, अखिल भारतीय कामगार महासभा याची स्थापना नाम जोशी हे त्याचे संस्थापक होते. तर पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते. मित्रांनो, 1931 मध्ये मध्य प्रांतात मध्य विडी म्हणजे वराड विडी कामगार संघटना LA हरदास. 1937 मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन. 1938 मध्ये राष्ट्रीय कामगार संघटना संघ. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केले. या संघटना म्हणजे या वेगवेगळ्या संघटना त्यांचे अध्यक्ष यावर प्रश्न येऊनही गेले येतील. पुढे 11 एप्रिल 1939 रोजी मुंबई शहरातील ब्रिटिया गिरणीचा 7 महिने संप श्रीपाद आमरट डांगे यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. मालकांनी मागण्या मान्य केल्यामुळे संप मागे घेण्यात आला. 7 महिने संप केला होता. कोणत्या कंपनीत? ब्रिटिया या नावाची कंपनी होती.
गिरणी होती, त्यामध्ये कोण होतं सहभागी, अमृत श्रीपाद अमृत डांगे हो। त्यानंतर मालकाने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। स्वातंत्र्य उत्तर काळातील कामगार चळवळ मित्रांनो, पुढे आहे कामगार आघाडी दत्ता सावंत, व पुढे त्यानंतर महाराष्ट्र लेबर युनियन अशा या व महाराष्ट्र कामगार आघाडी दत्ता सावंत आणि महाराष्ट्र लेबर युनियन राजन नायर अशा वेगवेगळ्या संघटना मित्रांनो त्या काळात स्थापन झालेल्या पाहायला मिळतात। आणि या संघटनाच्या माध्यमातून कामगारांवर जो काही अन्याय होत होता तो सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात केला गेला। पुढे आहे फॅक्टरी कमिशन आयोगाचा अतिशय महत्वाचा टॉपिक, म्हणजे आयोगाचा जर आयएमपी टॉपिक कोणता असेल आणि आवडीचा टॉपिक म्हणलं तर हे फॅक्टरी कमिशनवर, यावर उभ म्हणजे यावर प्रत्येक सिक्वेन्सनं पहिले फॅक्टरी कमिशन पासून क्रम असे वेगवेगळे पॉईंट पुन्हा यामधील तरतुदी यांच्यावर अनेक वेळेस प्रश्न येऊन गेलेत आयोगाचे, परत परत ही येत आहेत प्रश्न। म्हणून ह्या फॅक्टरी कमिशन बद्दल अतिशय पाठ करणं किंवा मग तुम्ही लक्षात घेणं महत्वाचं ठरतं। तर पहिलं फॅक्टरी कमिशन 1981 स्थापन करणं, म्हणजे 1881 यामधील तरतुदी कशा होत्या, अत्यंत सौम्य व मर्यादित, यावर प्रश्न येऊन गेला बघा मित्रांनो, अत्यंत सौम्य व मर्यादित। 1881 पहिलं फॅक्टरी कमिशन आलं आणि यातील तरतुदी अत्यंत सौम्य व मर्यादित, 100 जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला हा लागू होता, किती 100 जास्त, व 7 ते 12 या वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्ती करू नये। कधी किती होतं याच 7 ते 12 यामधील वयाच्या मुलांना कामगार म्हणून नियुक्ती करू नये व मुलांना 9 तासापेक्षा जास्त वेळ काम देऊ नये, अशा या तरतुदी सौम्य होत्या मित्र। त्यानंतर पुढे आहे मित्रांनो दुसरं फॅक्टरी कमिशन, याची स्थापना म्हणजे ते लागू करण्यात आलं होतं 1882 नेमण्यात आलं होतं 1892 आणि पहिलं फॅक्टरी कमिशन 1881 दुसरं 1892 आणि याचे आणि हे हा जो काही अहवाल आहे तर मेजर लेथ ब्रिज या कमिशनच्या अहवालावर हा फॅक्टरी ऍक्ट किंवा मग फॅक्टरी कमिशन आधारित होते मित्रांनो। म्हणजे 1892 फॅक्टरी कमिशन जी काही लागू करण्यात आलं तर मेजर लेथ ब्रिज कमिशनच्या अहवालावर आधारित होते हे। त्यामध्ये तरतुदी बघूता 50 जास्त कामगार 4 महिन्यापेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा म्हणजे फॅक्टरी, आणि पहिल्यामध्ये किती होते 100 जास्त काम, म्हणजे 100 जास्त कामगार असलेली जागा म्हणजे फॅक्टरी। तर ह्याच्यामध्ये ती संख्या निम्म्यावर आणली, किती 50 व स्त्रियांचे कामाचे तास 11 तास स्त्रियांना कामाचे तास करण्यात आले, आणि दुपारी 1 ते 1.5 सुट्टी व सकाळी 6 पूर्वी व संध्याकाळी 6:30 नंतर त्यांना कामावर त्यांना परवानगी नाही। म्हणजे कसं बघा, दुपारी त्यांचे 9 तास 11, दुपारी 1 ते 1.5 त्यांना जेवण्यासाठी वगैरे सुट्टी, सकाळी 6 पूर्वी आणि संध्याकाळी 6:30 नंतर त्यांना कामावर बोलवण्यास परवानगी नव्हती, आणि आठवड्यातील सुट्टी होती त्यांना रविवारी। त्यानंतर तिसरं फॅक्टरी कमिशन, तिसरं फॅक्टरी कमिशन आहे मित्रांनो स्मिथ कमिशनच्या अहवालावर ते आधारित होतं। मुलांना कामाचे तास किती सांगितले होते 6, स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीस बंदी घातलेली होती आणि पुरुषांना कामाचे तास 12 सांगितले होते। मग पुढील आहे कायदा 1938 बाल मजुरी कायदा, 1938 बाल मजुरी कायदा, रेल्वे व गोदीमध्ये सामानाची ने आण करण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना हे काम देता येणार नाही। किती वर्षाखालील, बालमजुरी कायदा 1938 15 वर्षाखालील मुलांना रेल्वे आणि गोदीमध्ये सामानाची ने आण करण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात आली 15 वर्षाखालील मुलांना। पुढे 1939 मध्ये आगपेटीच्या व्यवसायात 12 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आली। हे बघा, बालमजुरी कायदा 1938 त्यामध्ये रेल्वे आणि गोदीमध्ये 15 वर्षाखालील मुलांना बंदी, आणि 1939 आगपेटी काळामध्ये 12 वर्षाखालील मुलांना बंदी करण्यात आली होती। त्यानंतर पुढील 1948 फॅक्टरी ऍक्ट मित्रांनो, 1948 फॅक्टरी ऍक्ट पाहणार आहोत आपण। भारत सरकारने या ऍक्टची व्याप्ती वाढवलेली पाहायला मिळते, 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्यांना असणारी जागा म्हणजे कंपनी किंवा गिरणी होय मित्रांनो। यांत्रिक शक्ती नसलेल्या कामगारात कामगारांची मर्यादित संख्या 20, सर्व कारखान्यात दररोज 8 तास काम व आठवड्याचे 48 तास, 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये, स्त्रियांना 8 तासापेक्षा अधिक काम देऊ नये, संध्याकाळी 7 नंतर त्यांना काम नको,
500 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात एक कामगार कल्याण अधिकारी ठेवावा, अशा काही तरतुदी या 1948 फॅक्टरी ऍक्टने टाकलेल्या होत्या. तर पुढे आहे मित्रांनो, 1948 किमान वेतन कायदा लागू करण्यात आला होता, त्यामध्ये 13 असंघटित उद्योगासाठी हा कायदा मंजूर केला होता. किती? 13 असंघटित उद्योगासाठी किमान वेतन कायदा. केंद्र व राज्य सरकारांना कामाचे वेतन ठरवण्याचा अधिकार या कायद्याने प्राप्त झाला. 5 वर्षांनी या तरतुदी बदलण्याची तरतूद करण्यात आलेली होती. 1948 किमान वेतन आणि 13 असंघटित क्षेत्रासाठी लागू होता.